देवेंद्र जी और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ। कि कोण कोणाचं बंदूक ठेवून कोणाच्या आग्रह खातर कोणाच्या ह्याच्यामुळे मी निर्णय घेतोय असं काही नाही। भास्करराव इकडे नाही आहेत, त्यांनी देखील मगाशी सगळं अख्खा नगरविकास विभाग वाचून दाखवला, पूर्ण नगरविकास विभागावर त्यांनी आपलं भाष्य केलं। नगरविकास राज्यमंत्री होते, ती वस्तुस्थिती त्यांना सगळं माहीत होतं आणि अभ्यास होता, त्यांनी तेही मांडलं आणि त्यामध्ये म्हणाले की आता ह्याच्यानंतर ग्रामपंचायतचं हे येईल आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतचे पण सरपंच थेट होतील। आता मी दादा आपल्याला सांगतो, 9000 ग्रामपंचायतींनी ठराव केलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, थेट सरपंच निवडावा जनतेतून, हे त्यांची मागणी आहे। आता त्यांची मागणी जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने केली आहे दादा, आणि आम्ही कोणाचं ऐकतोय, आम्ही जनतेचं ऐकतो, आमचा अजेंडा स्वतःचा काहीच नाही, जे जनता बोलेल तेच आम्ही करणार। आणि त्यामुळे आणि भास्करराव म्हणाले की अरे तुम्ही एकनाथराव आता गेले ते एकनाथराव तुम्ही काय, तुम्ही स्वतःच्या विचारांनी काम केलं पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे। तर त्यांना मी सांगतो, काय काळजी करू नका, मी सक्षम आहे बिलकुल। देवेंद्रजी और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ। त्यामुळे आता मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही? जयंतराव पण त्याशी भेटले मला, अरे अहो असं कसं झालं, असं कसं झालं, जसं उत्तर उत्तर नाही नाही बघा अध्यक्ष महोदय, मी बिल सोडून बोलत नाही, बिलावर जे जे बोलले त्याने उत्तर आहे माझं, बिलकुल बिल सोडून बोलणार नाही मी। त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावला, कोणी कोणी रिमोट चालवलं, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहित आहे। दादा आता बोलणार नाहीत पण ते खाजगीमध्ये बोलत होते सगळं, ते एकदा बोलले मला सांगितलं तर मी कानात सांगितलं असतं, मग तुम्ही तुमचं ऐकत होते म्हणून तर आमचं ऐकत नव्हते ना, तोच प्रॉब्लेम होता।